ते हरामजादे दोन भाऊ आहेतच, ते ओवेसी साले, ही फुरशी सगळी इथेच येणार वाटेल, ते तोंडाला येतील, ते बडबडत बसतात ही माणसं, त्यांच्यावरती काही नाही. आणि मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राची मराठी माणसाची बाजू मांडली, माझ्यावर 92 केसेस टाकता आणि ह्यांच्यावर एक पण केस टाकत नाही तुम्ही. हे सगळं सरकारी आशीर्वादाने, होय मी जबाबदारीने बोलतोय, सरकारी आशीर्वादाने सगळ्यांच्या गोष्टी सुरू आहेत. की तुम्ही हे सगळे बोला, तुम्ही माती भडकवा, ज्याच्यातनं हिंदूंची माती भडकतील मतदान आम्हाला. वेड्या वाकड्या गोष्टी मी महाराष्ट्रात नाही सहन करणार. मागच्या वेळेला एक मोर्चा काढला होता त्या ओबीसीच्या लोकांनी, ज्याला आझाद मैदानावरती, त्याला मोर्चाने उत्तर आपण दिलंय. बाकीचे सगळे लोक सगळे शेपट्या घालून बसले होते त्यावेळेला. कोण पुढे नव्हते आले, आणि आपण मोर्चा जाहीर केल्यावरती मग तिकडे जा, मग त्या काहीतरी स्मारकाला बघा, डागडुजी करा, काही लागलं तर नाही ना. तेव्हा कोणाची हिंमत नाही झाली. पण या ओवेसी आणि या सगळ्या बंधूंना आणि या बाकीच्या लोकांना मी सांगून ठेवतोय, आत्ता सांगतोय, आपल्या समोर सांगतोय, सर्वांच्या साक्षीने सांगतोय, वेड वाकडं जर महाराष्ट्रात काही घडवण्याचा प्रयत्न केला तर राज ठाकरेची गाठ आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही सगळे. रस्त्यावर बाहेर काढून फोडून काढेन. न्यायालयाने देखील या गोष्टींचा विचार केला पाहिजे. काय